या बातमीचे प्रायोजक द वर्ल्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. नमस्कार, बी टीव्ही मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या ताज्या घडामोडी. सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे ते सर्व थकीत कर्ज 2 लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे. ही योजना मार्चपासून सुरू होईल. मधले 2 महिने जे आहेत ते 2 महिने यंत्रणेला थोडेसे तयारीला आम्हाला पाहिजेत. पण ही संपूर्ण योजना ही पारदर्शक असेल. ह्यातला पैसा हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये थेट त्याच्या खात्यात पोहोचला जाईल. मध्ये कुठेही त्याला अटीतटी शर्तीचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे. त्याचबरोबरीने ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्चपासून सुरू होईल. राहतो प्रश्न, जे शेतकरी नियमितपणाने कर्ज परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली योजना येत्या 8-15 दिवसामध्ये आम्ही तयार करतो आहोत आणि ती सुद्धा योजना नीट तयार झाल्यानंतर जनतेसमोर आम्ही आणू. गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत. 10 रुपयामध्ये शिवभोजन, सुरुवातीला राज्यामध्ये 50 ठिकाणी ही केंद्र सुरू करण्यात येतील आणि त्याचा एक अनुभव घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभरती कसा त्याचा विस्तार करायचा तो केल्यानंतर जे आमच्या वचननाम्यामधलं जे एक आमचं वचन होतं की 10 रुपयात थाळी ते 10 रुपयामध्ये शिवभोजन ही योजना आम्ही सुरू करत आहोत. लवकरात लवकर त्याचं उद्घाटन सुरू होईल. अनावश्यक हेलपाटे माराला त्यांना लागू नये म्हणून आमच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातल्या आमचा मनोदय आहे प्रत्येक जिल्ह्यात पण सुरुवात म्हणून प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्र्यांचं कार्यालय ज्याला आपण CMO म्हणू ते आम्ही सुरू करत आहोत. मग त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या तक्रारी असतील, वैद्यकीय मदत असेल, ही मदत ते तिकडे त्यांनी सांगितल्यानंतर ते कार्यालय थेट मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्कात असेल. समृद्धी महामार्ग ज्याला आम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव मंत्रिमंडळाने दिलेलं आहे, ह्या महामार्गाबद्दल सांगतो की हा महामार्ग लवकरात लवकर आम्ही पूर्ण करतो आहोत. आणि या महामार्गाला जो काही आपण पैसा उभा करणार तो कर्ज घेऊन आमच्या असं लक्षात आलं की या कर्जापायी आपल्याला व्याजापोटी काही पैसे भरावे लागत होते म्हणून त्या कर्जाच्या ऐवजी सरकारच्या मार्फतच ती रक्कम आम्ही देणार आहोत आणि त्यामुळे शासनाचे व्याजापोटी जाणारे जवळपास 2500 कोटी रुपये ह्या शासनाने वाचवलेले आहेत. तर ह्या महामार्गाच्या आजूबाजूला जवळपास 20 नवनगरे ही कृषी समृद्धी केंद्र म्हणून विकसित करण्यात किंबहुना करण्याचा आमचा मनोदय आहे आणि मला खात्री आहे की ही कृषी समृद्धी केंद्र म्हणून जेव्हा आम्ही विकसित करू तेव्हा तिथे कृषी प्रक्रिया उद्योगाची स्थापना सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचा दर्जा जो चांगला नाही त्याच्यासाठी सुद्धा राज्यातील रस्त्यांच्या मजबूतीकरण व सुधारणांसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. चालू असलेल्या HAM योजनेत बँकांकडून उपयुक्त प्रतिसाद मिळत नाहीये. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्रोत निर्माण करून रस्त्यांच्या सुधारणेला गतिशील चालना देणार आहोत. तर सध्या विदर्भात 123 प्रकल्पांचे काम सुरू असून बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 52 प्रकल्प रखडलेले आहेत आणि जून 2023 पर्यंत आम्ही असं ठरवलेलं आहे की टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून हे सर्व प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत. जमशेदपूर भिलाई सारख्या एक मोठा स्टील प्लांट या माझ्या पूर्व विदर्भात करण्यासाठी आमचं सरकार नुसता प्रयत्न नाही तर तो प्रयत्न पूर्ण